नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान भाग एक मधील गुरुत्वाकर्षण या पाठाविषयी माहिती बघणार आहोत। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपण एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केलं तर बल प्रयुक्त केल्यानंतर त्या वस्तूचं विस्थापन होतं किंवा ती वस्तू गतिमान होत असते। आणि मग ही वस्तू जी आहे ती गतिमान होण्यासाठी तिच्यावर कुठलं तरी बल प्रयुक्त करत असतो। अशाच एका अद्भुत बलाविषयीची माहिती आपण या पाठातून, गुरुत्वाकर्षण या पाठातून जाणून घेणार आहोत। गुरुत्वाकर्षणाचा शोध कसा लागला हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। आपल्याला माहित आहे की सर आयझॅक न्यूटन या महान शास्त्रज्ञानं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला। असं म्हणतात की झाडावरून खाली पडणारं सफरचंदाचं फळ त्यांनी बघितलं आणि बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले की झाडावरून पडणारं सफरचंदाचं फळ जमिनीच्या दिशेने खालीच का आलं, ते क्षितिज समांतर का गेलं नाही किंवा तिरप्या रेषेत का गेलं नाही, याविषयीची माहिती त्यांना अनेक प्रश्न पडले। आणि ते प्रश्न पडल्यानंतर त्यांनी त्या प्रश्नांवर एक विचार केला आणि विचार केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की पृथ्वी जी आहे ती पृथ्वी त्या सफरचंदावर एक कुठलं तरी एक बल जे आहे ते बल लावत असावे आणि त्या बलामुळं पृथ्वीकडं सफरचंद आकर्षित केलं जात असावं आणि ते क्षितिज लंब दिशेनं असावं। तर या चित्राच्या साह्यानं आपण ती संकल्पना फक्त सफरचंदावरच बल प्रयुक्त करते का पृथ्वी की इतर कुठल्या वस्तूंवर करते ते या चित्राच्या साह्यानं आपण बघूयात। या समोर ठिकाणी समोर दिसणारं आपल्याला चित्र जे आहे यामध्ये एक झाड दिसतंय, पृथ्वी दिसतीये, चंद्र दिसतोय, झाडाखाली बसलेले एक व्यक्तीही दिसतीये आणि चंद्रापासून क्षितिज लंब आणि झाडावरून पडणारं फळ जे आहे त्या बाणाच्या साह्याने दाखवलेलं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे पृथ्वी सफरचंदावर बल लावते त्याचप्रमाणे पृथ्वी चंद्रावर सुद्धा बल लावते। म्हणजे सूर्यमाला जी आहे आपल्या, या सूर्यमालेतील प्रत्येक घटकावर, खगोलीय वस्तूवर पृथ्वी बल प्रयुक्त करत असावी असा निष्कर्ष न्यूटन यांनी या प्रयोगातून काढला। आणि पृथ्वी, चंद्र, सफरचंदाचं झाड या सगळ्या वस्तूंवर पृथ्वी जी आहे आपल्या केंद्रामधून एक गुरुत्वाकर्षण बलाच्या साह्यानं त्या वस्तूंना आपल्याकडं प्रयुक्त करत असते। मग गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, तर त्याची व्याख्या आपल्याला सांगता येईल। वस्तुमान असणाऱ्या दोन वस्तूंमधील एकमेकांना आकर्षित करणाऱ्या प्रवृत्तीला गुरुत्वाकर्षण असं म्हणतात। दोन वस्तू असतात, त्या दोन वस्तूंना वस्तुमान असतं आणि वस्तुमान असल्यानंतर त्यांच्यामध्ये आकर्षित करण्याची एक प्रवृत्ती असते, त्या प्रवृत्तीला गुरुत्वाकर्षण असं म्हटलं जातं। आणि हे गुरुत्वाकर्षण जे आहे ते नेहमी पृथ्वीच्या केंद्राच्या वस्तुमानाच्या मूळ प्रवृत्त होत असतं आणि वेगवेगळ्या वस्तुमानाच्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं गुरुत्वाकर्षण बल पृथ्वी लावत असते। जर वस्तूचं वस्तुमान जास्त असेल तर तिच्यावर गुरुत्वाकर्षण बल जास्त लावलं जातं आणि वस्तूचं वस्तुमान जर कमी असेल तर गुरुत्वाकर्षण बलही कमी लागतं। आपण एक छोटंसं उदाहरण बघूयात। जर आपण 1 किलो लोखंड आणि 1 किलो कापूस घेतला आणि हे समान उंचीवर नेले आणि समान उंचीवरून आकाशाच्या दिशेने, जमिनीच्या दिशेने खाली सोडले तर लोखंड जमिनीच्या दिशेने लवकर येईल, कापूस यायला वेळ लागेल। याच्यावरून आपल्याला असा निष्कर्ष काढता येईल न्यूटनने सांगितलेला की ज्या वस्तूचं वस्तुमान जास्त असतं ती वस्तू जमिनीच्या दिशेने लवकर येते। मग हे न्यूटन कोण होते, त्या न्यूटनविषयी आपण थोडक्यात माहिती बघूयात। तर समोर दिसणारी ही व्यक्ती जी आहे ही आहे न्यूटन। सन 1642 ते 1727 या कालखंडामध्ये त्यांनी अनेक शोध लावलेले आहेत। त्यांना न्यूटन यांना आधुनिक काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञ असंही मानलं जातं। गतीचे नियम, गतीविषयीची समीकरणं आणि गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत जो आहे तो त्यांनी त्यांच्या प्रिन्सिपिया या पुस्तकातून मांडला। आणि त्याही पूर्वी केपलरनं ग्रहांच्या कक्षांचं वर्णन करणारे 3 नियम मांडले होते, पण त्या नियमांमध्ये
ग्रहांच्या कक्षांविषयी काहीच माहिती नव्हती, कारणं दिलेली नव्हती, आणि न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानं ते गणितीय पद्धतीनं सिद्ध केलं. त्याचप्रमाणे न्यूटननं प्रकाश, ध्वनी, उष्णता, गणित अशा अनेक क्षेत्रामध्ये सुद्धा उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. त्यांनी कॅल्क्युलस नावाची गणिताची एक शाखा जी आहे ती शाखा शोधून काढली आणि या शाखेचा उपयोग आज गणितामध्ये आणि भौतिकशास्त्रामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. परावर्तक दुर्बीण जे आहे ते तयार करणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. धन्यवाद.